तर लेखक प्रताप नलावडेंकडून जरांगे पाटलांच्या कार्याचं पुस्तक लिहिण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या संघर्षाची कहाणी या पुस्तकात कैद केल्याचं प्रताप नलावडे म्हणाले. 20 वर्षांपासून जरांगे पाटलांची यशोगाथा यात मांडली आहे. पुस्तकाचा पुढचा भाग लवकरच प्रकाशित होणार असं प्रताप नलावडे म्हणताय. मध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक जी सभा आहे ती पार पडलेली आहे. दुसरीकडे मुख्य आकर्षण ठरलं ते म्हणजे जरांगे पाटील यांनी जो प्रवास केला त्या प्रवासाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. लेखक प्रताप नलावडे आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिल्यानंतर सकाळपासूनच इथं जे वाचक आहेत, जे जरांगे समर्थक आहेत, त्यांनी पुस्तक खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. साधारणतः 1000 रुपयाची उलाढाल त्यांची या ठिकाणी झालेली आहे. आंतरवाली सराटीपासून तर मुंबईपर्यंत जरांगे पाटील यांचा प्रवास कसा होता, संघर्ष त्यांच्या वाट्याला कसा आला, मराठ्यांना आरक्षणाची गरज काय, या सगळ्या बाबी या पुस्तकातून मांडण्यात आलेल्या आहेत. माझ्यासोबत पुस्तकाचे लेखक आहेत प्रताप नलावडे. सर, काय नेमकं आंतरवाली सराटी ते मुंबई, म्हणजे का वाचावं पुस्तक? ह्या पुस्तकामध्ये आंतरवलीमध्ये जे आंदोलन सुरू केलं जरांगे पाटलांनी, तिथपासूनचा आणि त्याच्या अगोदरचा 20 वर्षाचा प्रवास आणि एकूण मराठा आरक्षणाच्या संदर्भाने, मराठा आरक्षणाची आवश्यकता, मराठा आरक्षण कशासाठी हवं आहे, त्याच्यातल्या कायदेशीर तरतुदी काय आहेत, या सगळ्याच आढावा या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. त्यामुळं वाचकांना आंतरवली सराटी ते मुंबई हा सगळा प्रवास ह्या पुस्तकातून घडणार आहे. सुशांत सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.